संतापजनक 28 वर्षीय तरुणीवरती 4 जिल्ह्यात विविध ठिकाणी नेत बलात्कार करण्यात आला. हातपाय बांधून तिला नरक यातना देण्यात आल्यात. ही तरुणी बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. सांगलीतील एका युवकानं अत्याचाराचा हा कळस काढलाय. पीडित तरुणीनं आपल्यावरती होणाऱ्या अत्याचाराची माहिती आपल्या कुटुंबियांना दिल्यानंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अद्यापही आरोपीला अटक झाली नाहीये. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. संपत मल्हाड असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. तो सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दरीबीडीचा रहिवाशी आहे. आरोपीने लग्नाचं आमिष दाखवून पीडितेला जळगाव, पुणे, औरंगाबाद, पाळीद, मिरज येथे विविध लॉजवरती नेत अत्याचार केलेत. तसेच आरोपीनं जळगावातील मैत्रिणीच्या रूमवरती पीडितेचे हातपाय बांधून तिच्यावरती जबरदस्तीनं अत्याचार केले. सततच्या अत्याचाराला कंटाळून या तरुणीनं सर्व हकीकत आपल्या कुटुंबियांना सांगितली. तर याच दरम्यान 2019 साली पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास देखील भाग पाडला. या घटनेमध्ये गुन्हा दाखल झाला. मात्र आरोपी अद्यापही फरार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, बीड.